सर्वांचे आराध्य दैवत असलेल्या गणरायाची प्रतिष्ठापना झाल्यानंतर वाजत गाजत गौरीचेही आगमन झाले. विघ्नहर्तेची आणि गौरीची मनभाव सेवा केल्यानंतर 7 दिवसांच्या गणरायाचे गुरुवारी गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर याच्या गजरात मोठ्या भक्तिभावाने लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला. परंतु यंदा कोरोना विषाणूचा प्रभाव असल्याने सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून गणरायाचे आणि गौरीचे विसर्जन करण्यात आले. सर्वांचे आराध्य दैवत असलेल्या गणरायाची प्रतिष्ठापना झाल्यानंतर वाजत गाजत गौरीचेही आगमन झाले. विघ्नहर्त्याची आणि गौरीची मनोभावित सेवा केल्यानंतर 6 दिवसांच्या गणरायाचे बुधवारी गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या च्या गजरात मोठ्या भक्तिभावाने लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला. परंतु यंदा कोरोना विषाणूचा प्रभाव असल्याने सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून गणरायाचे आणि गौरीचे विसर्जन करण्यात आले. गणरायासह गौरीचे आगमन मोठ्या जल्लोषात झाले. परंतु 6 दिवसाच्या गणरायाची आणि 2 दिवस गौरीची सेवा करून गुरुवारी पनवेल परिसरातील ठिकठिकाणच्या विसर्जन घाटावर भावपूर्ण वातावरणात निरोप घेण्यात आला. यंदाच्या वर्षी कोरोना महामारीचा तांडव सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा प्रसार होऊ नये तसेच विसर्जन ठिकाणी होणारी गर्दी टाळण्याकरिता पनवेल महापालिकेच्या वतीने अनेक ठिकाणी विसर्जनासाठी विविध उपाययोजना केल्या होत्या. त्यामुळे गणेश भक्तांना विसर्जनावेळी कोणत्याही समस्यांना सामोरे जावे लागले नाही. तसेच विसर्जन घाटावर होणारी गर्दी टाळण्याकरिता मिडल क्लास सोसायटी मित्रमंडळ आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने सोसायटीच्या मैदानात पिंपाची सोय केली होती. यावेळी पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेविका रुचिता लोंढे उपस्थित होते. नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.